पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या पोलीस अधिकाऱ्यांना गोळी घालणार आहे असा धमकीचा एक फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला, त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. थेट गोळी घालणारे आव्हान देणाऱ्या युवकाचा शोध घेण्यासाठी पोलीस विभाग कामाला लागला. शेवटी एका युवकाला पोलिसांनी अटक केली. किशन मंगुलाल राठोड पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस विभागाकडून 100, 112, 102 असे अनेक हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहे. मात्र आता हेच हेल्पलाईन नंबर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. पोलीस वेळोवेळी नागरिकांना संकटाच्या वेळी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करतात आणि पारडी पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाने याच हेल्पलाईनचा वापर करून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला व थेट पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या पोलीस अधिकाऱ्यांना गोळी मारण्याची धमकी दिली. या फोनने पोलीस दलात खळबळ उडाली. थेट गोळी घालण्याचे आवाहन देणाऱ्या युवकाचा शोध पोलीस दलाने घेऊन त्याला अटक केली आहे. किशन मंगुलाल राठोड दुर्गानगर पारडी असे आरोपीचे नाव आहे. पारडी पोलीस स्टेशनचा एक राहणारा इसम होता ज्याचं नाव आहे किशोर राठोड. यांच्याकडनं तो कॉल झाला होता आणि इनफॅक्ट 112 जी पब्लिक हेल्पलाईन आहे पोलिसांची त्या 112 त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून कॉल करून पोलिसांना कंट्रोल रूमला आमच्या धमकी दिली की ACP आणि DCP मी गोळी मारणार, मला पोलिसांची मदत हवी आहे. तर आता इनफॅक्ट हा जो कॉल आहे हा थ्रेट कॉल आहे. आता गोळी मारणार म्हणून त्याला आम्ही त्या पद्धतीनं माहिती घेतली तर त्यांनी नंतर फोन बंद केला. फोन बंद करून मग नंतर आम्ही त्याचं ॲक्च्युअल लोकेशन वगैरे काढण्यासाठी तांत्रिकची हेल्प घेतली. मग माननीय DCP सर आमचे कदम सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे त्यांना सगळी गोष्ट आम्ही सांगितली. त्यांनी आणि माननीय आमचे क्षीरसागर ACP सर यांच्याशी मार्गदर्शन करून त्या जो आरोपी आहे त्या आरोपीचं आम्ही तांत्रिकदृष्ट्या लोकेशन आणि हे सगळं ट्रेस केलं आणि जो कॉल करणारे इसन होता त्यांना आम्ही त्याच वेळेला ताब्यात घेतलेलं आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून अशा प्रकारची जीवेठार मारण्याची धमकी देणं जे नागपूर शहरामध्ये ते गुन्हा आहे त्यामुळे आणि तो दखलपात्र गुन्हा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं कोणी धमकी देऊन कोणाला असं थ्रेट देऊ शकत नाही. तर त्या उद्देशाने मग आम्ही गुन्हा दाखल करून त्याला आम्ही अरेस्टही केलेला आहे. त्याचं मेडिकल करून पूर्णपणे त्याला आम्ही कोर्टात दाखल करून त्याचा मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड